निमित्त वाढदिवसाचे स्वच्छता केली स्मशानभूमीची. फेसबुक व व्हॉट्सअपसह इतर मीडियामुळं वाढदिवस कोणाचा हे लगेच कळतं, त्यामुळं हल्ली वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड वाढतो आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत कोणी रक्तदान शिबिर घेतं, तर कोणी वृक्षारोपण करतं, तर कोणी मित्राच्या सहवासात पार्टी करत वाढदिवस साजरा करतं, कोणी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबवतं, तर कोणी शैक्षणिक सामाजिक मदतीचे उपक्रम राबवतं. याही पलीकडे जाऊन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने एक वाढदिवस साजरा झाला त्याची चर्चा मोडणीमध्ये सध्या होताना दिसते. 1 जून काय किंवा जूनचा पहिला आठवडा काय, ज्यांची तारीख फिक्स नाही अशा बरेच व्यक्तींचा वाढदिवसाचा सप्ताह, मोडणीमध्ये अनेकांचा वाढदिवस या आठवड्यात येतो. यातीलच राजेश निंबाळकरचा देखील वाढदिवस काल 2 जूनचा. या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळा उपक्रम राबवून साजरा करण्याची संकल्पना दत्ताबापू सुर्वे यांनी मांडली. ती संकल्पना होती स्मशानभूमीची स्वच्छता. राजाभाऊ निंबाळकर, दत्ताबापू सुर्वे, बच्चू गोरे, अजित खडके, राहुल पाटील, दत्ता सरताळे आणि दीपक माळी व मोन्नीम ग्रामपंचायतच्या महिला सफाई कर्मचारी यांनी मोन्नीमच्या वेताळ देवस्थान नजीक असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीची स्वच्छता 6 ते 8:30 वाजेपर्यंत केली. मोन्नीमच्या वेताळ देवस्थान नजीक असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता करत राजाभाऊ निंबाळकरचा वाढदिवस साजरा केला. स्मशानभूमीची स्वच्छता करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार मोन्नीमध्ये पहिल्यांदाच घडला असल्यामुळे राजाभाऊ निंबाळकर व त्यांच्या मित्रपरिवाराची चर्चा काल मोन्नीमध्ये होत होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.